सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात। कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केल्यानंतर 2 दिवसातच लगेच परत 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम राहणार असल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिल्याने शेतकऱ्यांमध्ये परत एकदा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे। केंद्र शासनाने संपूर्णपणे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, हा कांद्याला भाव द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे होताना दिसत आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना पोलिसांबद्दल मुक्ताफळे उधळण्याची जणू परवानगी दिली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्याचं कारण म्हणजे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही असं वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यानंतर आता आणखीन एका भाजप नेत्याचा असाच व्हिडिओ समोर आलाय। शिवजयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅली अडवल्याचा राग अनावर न झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरू असं म्हणत धमकावल्याचा एक प्रकार समोर आलाय। वादा तोच पण दादा नवा या आशयाचे बॅनर पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झळकले आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादांची जागा रोहित पवारांनी घेतली असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थन मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवला आहे, यामुळे बरीच चर्चा मात्र रंगली आहे। सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे, कारण कांद्याच्या दरात घसरण होत आहे। अशातच कांदा निर्यातवर बंदी घालण्यात आली आहे, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। दरम्यान कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते। सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यात बंदी उठवलीच गेली नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलंय। व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याचं पाटील यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे। शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार घडला आहे। यावेळी अतिक्रमणधारकांनी पोलिसांच्या पथकावर थेट दगडफेक केल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। काँग्रेस पक्षातून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव जिसान सिद्दीकी यांची मुंबई युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली। काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी रात्री उशिरा याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले। त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड देखील करण्यात आली आहे। पुणे शहर पोलीस दलाने गेल्या 2 दिवसात विश्रांतवाडी कुरकुम आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाईत तब्बल 2,200 कोटी रुपयांचे 1,100 किलोपेक्षा अधिक MD ड्रग जप्त केले होते। त्यानंतर सांगलीत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई देखील केली आहे। तब्बल 10 किलो MD मिठाच्या पाकिटमधून जप्त करण्यात आलंय। सांगलीतून कुरिअरद्वारे पुढे पाठवण्यात येणार होते। अजून 50 किलो MD असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। कुरकुम MIDC मधील अर्थ केम कारखान्यावर छापा मारून जवळपास 600 किलोपेक्षा अधिक MD जप्त केलाय। पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्यासाठी MD फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनियरला ताब्यात घेतला आहे। दरम्यान कंपनीतून पुणे शहर, दिल्ली, मुंबई, मीरा भाईंदर, बंगलोर आणि हैदराबाद अशा मेट्रो सिटी MD पुरवठा झाल्याचं लक्षात आल्यानं अनेक राज्यात पथकेरावांनी
देखील करण्यात आली आहेत. कुरकुम औद्योगिक वसाहतीत औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. शेतमालाला हमी भावासह केंद्र सरकारबरोबर 4 वेळा झालेली चर्चा कुठल्याही तोडग्याविना समाप्त झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालवण्यात आलेल्या बॅरिकेड्स आणि अडथळे दूर करण्यासाठी आंदोलकांकडून जेसीबी आणि पोकलेन मशीन आणण्यात आल्या आहेत. आज जवळपास 14,000 शेतकरी सोबत आणलेल्या 120 ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करणार आहेत. सांगली शहरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटी रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम 15 दिवसात भरावी अशी नोटीस बजावण्यात आली. हरित लवादयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष आणि जिल्हा संघर्ष समितीने जनहित याचिका दाखल केली होती. लोकलच्या दारात उभे राहून मोबाईल फोन हातात घेऊन प्रवास करणे प्रवाशाला महागात पडलं आहे. फटका गँगमुळे प्रवाशाला हात गमावा लागल्याची घटना समोर आली आहे. दिवा रेल्वे स्थानकावरील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.